नमस्कार. अखेर जवळपास एका महिन्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले. एकीकडे आनंदाची बातमी असताना दुसरीकडे धक्कादायक बातमी समोर येत आहे की उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला आहे. ही घटना आता रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. स्पेशल सिक्युरिटी युनिटची गाडी ब्रेक फेल होऊन ती उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली आणि त्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या गाडीत उदय सामंत एकटेच होते. या दुर्घटनेमध्ये सामंत यांना कसल्याही प्रकारची गंभीर दुखापत झालेली नसून त्यांना मुकामार लागला आहे. मात्र सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर कुपर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. उदय सामंत यांचे संरक्षण करणाऱ्या सर्वांचा औषध उपचाराचा खर्च स्वतः उदय सामंत करणार असल्याची माहिती आहे.